अधिवेशनाच्या काळामध्ये प्रामुख्यानं माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणा एक दोन दिवस अगोदर या जगाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची माझी भेट झाली आणि माझ्यासाठी तो खूप आनंदाचा क्षण होता। माझ्या कुटुंबासहित आदरणीय मोदी साहेबांनी वेळ दिला। त्या भेटीमध्ये केवळ त्यांचा आशीर्वाद घेणंच हा भाग नव्हता तर नांदेड जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न देखील त्या ठिकाणी मी त्यांच्याकडे मांडले। नांदेडला एखादा उद्योग ज्यामुळं 5-10 हजार सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, नांदेड बिदर बोधन मुखेड लातूर आणि नांदेड लोहा लातूर या नवीन रेल्वे ट्रॅकला म्हणजे याला लाईनला मान्यता मिळाली पाहिजे, याचा अनेक विषयावर त्यांची माझी चर्चा झाली। त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेबांची माझी भेट झाली। वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी मला बोलून शुभेच्छा दिल्या। देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांसोबतही भेट झाली आणि मी सगळ्या मागण्या विस्तारानं त्यांच्यासमोर ठेवल्या आणि परवाला शून्य प्रहारामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका मांडण्याची संधी मला मिळाली। राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं जे मराठा समाजाचं आरक्षण मिळालेलं रद्द झालं त्यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशा पद्धतीची विनंती मी सभागृहात केली आणि मला आशा आहे की केंद्र सरकारकडून या गोष्टीसाठी न्याय मिळेल। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकार पूर्ण राजकारण करत आहे। आजही आमची भूमिका आहे, माझं वैयक्तिकही मत आहे की ही बाब राज्य सरकारच्या अखत्यारीमधली आहे। या महाविकास आघाडीला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, म्हणून टोलवा टोलीचे प्रकार मध्ये मी मराठा समाज उपसमितीच्या अध्यक्षांनी सर्व खासदारांना पत्र लिहिले। ठीक आहे, त्यांच्या पक्षाचा एकच खासदार आहे महाराष्ट्रातली गोष्ट वेगळी, परंतु त्यांनी पत्र लिहिलेलं मी काही पूर्णपणानं वाचलं नाही, पण मला त्या पत्रामध्ये काही मुद्द्यामध्ये अज्ञानपणा असा वाटला की स्वतः सर्वोच्च न्यायालयामध्ये माहिती पुरवायची नाही आणि मग सर्वोच्च न्यायालयाने कशाच्या माहितीच्या आधारे त्याचं आरक्षण कायम ठेवायचं किंवा स्थगिती द्यायची यांना इंग्रजीमध्ये अनुवाद करून देता आलं नाही, ही बाब त्यांना आता लपवायला काय राहिलं नसल्यामुळं ते या पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु केंद्र सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करेल असं मला स्वतःला वाटतं। राज्यपाल आणि राज्य सरकार या दोघांमध्ये राज्यपालांच्या असं आहे की राज्यपाल हा राज्याचा प्रमुख आहे, विद्यापीठ हे राज्यपालाच्या अखत्यारीमध्ये येतात, अनेक वेळेस अनेक राज्यपालांनी दौरे केलेले आहेत। मी जिल्हा परिषदेला सभापती असताना पीसी अलेक्झांडर हे दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आलेले होते। राज्यपालांना वाटतं त्या ठिकाणी राज्यपाल जाऊ शकतात, पाहणी करू शकतात, राज्य सरकारला तशा सूचना करू शकतात। प्रोटोकॉलप्रमाणे राज्यपाल जेव्हा ज्या जिल्ह्यात जातात त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे। आदरणीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना रणजित कांबळे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि राज्यपालाच्या स्वागतासाठी ते हजर राहिले नाहीत म्हणून तिसऱ्या दिवशी पालकमंत्री पदावरून त्यांना काढून टाकलं। हे काँग्रेसमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत, किमान ह्या गोष्टीचा तरी आदर्श घेऊन म्हणजे तो आदर्श नाही हा आदर्श घेऊन राज्यपालांच्या स्वागताला त्यांनी थांबायला पाहिजे। राज्यपाल हा कोणी पक्षाचा नाही आहे, ज्याला वाटेल त्यांनी जाऊन स्वागत करावं ही त्याची पद्धत आहे जशा वेळेप्रमाणे, ज्यांना यायचं होतं ते आले, ज्यांना यायचं होत नव्हते ते आले नाही। सर भाजपचे बडे नेते दिल्लीला पोहोचले, येत्या काळात काय ब्रेकिंग न्यूज असे दिल्लीत सरकार आहे, पक्ष संघटनेचे अनेक कामं असतात। काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीत आले, आदरणीय शहासाहेबांना भेटले आणि लगेच मुंबईला गेले, त्याच्यामुळे मोठी ब्रेकिंग न्यूज सुरू झाली। आता त्याच्यातलं मला काही माहिती नाही,
पण आपल्याच माध्यमातून मी ते बघितलं, पण काय असू शकते मी कशाला मागणार? त्यांना काही असेल नैतिकता तर त्यांनी द्यावा, मी मागण्याची आवश्यकता नाही. त्यांना जर प्रोटोकॉल माहीत असेल, तसं नांदेड जिल्ह्याला प्रोटोकॉल नाही, त्याच्यामुळे ते त्यात ह्याच्यात हवा होतात. वाढदिवस एवढ्यासाठी केला नाही की महाराष्ट्रामध्ये पूरबळीची संख्या जवळपास 200 वर झाली, कोविडची स्थिती आणखी पूर्णतः थांबलेली नाही, आणि अशा पार्श्वभूमीवर माझ्या सर्व सहकाऱ्यांची इच्छा जरी असली तरी माझे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून तो आम्ही निर्णय घेतला की वाढदिवसाच्या दिवशी थांबायचं नाही. आज वाढदिवसाच्या नंतर आलो तरी माझ्या सर्व सहकारी स्वागत करतायत, आता त्यापासून मी त्यांना थांबू शकत नाही.